रिमांड होम नजीकच्या हिलिंग हँड्स फिजिओथेरपी अँड आयुर्वेदिक सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना अद्ययावत सेवा देताना विविध उपक्रमांचा दिलासा देखील दिला जात आहे. शहरातील रिमांड होम नजीक हिलिंग हँड्स फिजिओथेरपी अँड आयुर्वेदिक सेंटर हे रुग्णांना मोठा आधार ठरत आहे. इथं डॉक्टर नेहा सिंह रोडा आणि डॉक्टर विनोद रोडा हे आपली सेवा प्रदान करतात. सांधेदुखी आणि हाडांचे आजार यावर इथं अद्ययावत पद्धतीनं उपचार केले जातात. डॉक्टर विनोद रोडा हे आयुर्वेदाचार्य म्हणून आपली सेवा इथं बजावतात. दूरवरून रुग्ण इथं उपचारासाठी येतात. आजाराचं निदान आणि प्रभावी उपचार हे हिलिंग हँड्सचं वैशिष्ट्य राहिलंय. यामुळं रुग्णांचं समाधान स्पष्टपणे दिसून येतं. डॉक्टर नेहा सिंह रोडा आणि डॉक्टर विनोद रोडा यांचं नेमकं मार्गदर्शन रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरतं. याशिवाय रुग्णांसाठी इथं विविध उपक्रम देखील राबवले जातात. सध्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे. अशा उपक्रमांचा रुग्णांना मोठा लाभ होतो याविषयी रुग्णांकडून डॉक्टर नेहा सिंह रोडा आणि डॉक्टर विनोद रोडा यांना धन्यवाद दिले जात आहेत. माझं ॲक्सिडेंट झालेलं टू व्हीलरवरनं ऑपरेशन झालं, पण पाय वगैरे उचलता येत नव्हतं. पहिल्या दिवशी आले अजिबात मला पाय उचलता येत नव्हतं, पण आज फक्त 5वा दिवस आहे, मला खूप छान पाय वगैरे उचलता येते, हालचाल करता येते. आणि मॅडमनी सांगितलं होतं की हळूहळू तुमच्यामध्ये बदल होईल. आणि तो सगळा स्टाफ पण खूप छान आहे आणि सगळ्यांनी छान माझं ट्रीटमेंट वगैरे करत आहे. मागे सुद्धा मला ॲक्सिडेंटमध्ये झालं होतं माझं 2008 त्यावेळेला. मला असं पेपरमध्ये वाचूनच मी मॅडमकडे आलो होतो. मॅडमने मला 15 एकदम जसं ओरिजिनल होतं त्याप्रमाणेच केलेलं आहे. आत्तासुद्धा मला दुसऱ्या वेळेला अनावधानाने ॲक्सिडेंट झाला. आत्ताही मी जवळ 15 मॅडमकडे ट्रीटमेंट घेतो. आज 15वा दिवस आहे. मी जवळ 60% मी पूर्ण बरं झालेलं आहे. विचार केला की बाबा आता बॅकपेनचा जर त्रास असेल तर कुठल्या औषध न गोळ्या हातानं थेरपी होते म्हणल्यावर थोडंसं मी इथं प्राधान्य दिलं आणि मला 20 ट्रीटमेंट मॅडमनी सांगितली. त्याच्यामध्ये आज माझा 11वा दिवस आहे. मला जे दोन्ही बाजूचा त्रास होता तो आज माझ्या उजव्या बाजूचा त्रास जवळपास माझा संपलेला आहे. डाव्या बाजूला थोडं होत आहे आणि एक दिवसाआड मॅडम हाताने थेरपी करतात आणि थोडंसं घेतून गेल्यावर थोडं दुखतंय, पण ज्यावेळेस आम्ही 10 बाहेर वॉकिंग करतो त्यावेळेस एकदम पेन माझा पूर्ण कमी झाल्यासारखं वाटतं. मग ते मॅडमला दाखवलं, मॅडमनी लगेच मला बर म्हणाले. मग त्यांनी ते माझे हे बघितलं सगळं. मग माझा मुलगा गेले असल्या कारणाने मॅडमनी मला सगळं फ्रीमध्ये केलेलं आहे. पण एवढं छान केलं आहे त्यांनी की मला आयुष्यभराची आठवणही राहणार आहे त्यांची. एवढं मला म्हणजे आता काहीच मला त्रास नाही आहे. सगळं मी वाकून करते, हात उचलते, पाय करते, कमरेत काही नाही, पण रोज व्यायाम केल्याशिवाय मी हे करत नाही आहे. डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी अधिक माहिती देताना आधुनिक पद्धतीची रुग्णसेवा देताना गरजू रुग्णांना विशेष सवलत देत असल्याचं म्हटलं. त्यांनी डायबिटीसच्या पेशंटसाठी मोठा 7 शिबिर भरलेले आहे. त्यामध्ये भरपूर पेशंट येत आहेत आणि त्यांचा लाभ घेत आहे. शिबिराचे अजून 3 राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये तपासणी पूर्णपणे मोफत आहे आणि आहार विहारची सल्ला पूर्णपणे मोफत आहे. रक्त तपासणी मोफत आहे. डायबिटीससाठी BP, शुगर हे सगळं तपासणी मोफत दिली जात आहे पेशंटला. तर जास्तीत जास्त रुग्णांनी ह्याचा लाभ घ्यावा हे माझी विनंती आहे आणि आवाहन आहे. दररोज मी 1 गोरगरीब पेशंटला मोफत ट्रीटमेंट देते. तर तुमच्या जवळपास किंवा तुम्ही असा असाल की तुमची परिस्थिती नाही आहे फिजिओथेरपी ट्रीटमेंट घ्यायची, तर तुम्ही नक्की हिलिंग हँड्सला संपर्क द्या. दररोज आम्ही 1 गोरगरीब पेशंटला मोफत उपचार देतोय. सांधेदुखी अथवा हाडांचे आजार याबाबत रुग्णांचा हिलिंग हँड्स फिजिओथेरपी अँड आयुर्वेदिक सेंटरकडे वाढता कल दिसून येतोय. इथल्या रुग्णसेवेबद्दल पूर्णपणे समाधानाची भावना स्पष्टपणे पाहायला मिळते. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचा हिलिंग हँड्सवर असणारा विश्वास आणि भरोसा याबद्दल डॉक्टर नेहा सिंह रोडा आणि डॉक्टर विनोद रोडा यांनी आभार मानले. तर वर्ल्ड डायबिटीज डे पासून 20/11/2021 आम्ही एक शिबिरचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये मोफत डायबिटीसच्या पेशंटसाठी मोफत तपासणी, त्यानंतर कन्सल्टेशन फ्रीमध्ये आणि डायट चार्ट फ्रीमध्ये देणार आणि व्यायाम काय करायचं ते सांगणार आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक ट्रीटमेंट फ्रीमध्ये मी देणार आहे. तर याचा बऱ्याच लोकांनी आत्तापर्यंत फायदा घेतलेला आहे. आता याचे शेवटचे फक्त 3 राहिलेले आहेत. तर याचा ज्यांना लाभ घ्यायचा असेल त्या पेशंटने अवश्य हिलिंग हँड्स फिजिओथेरपी सेंटर येथे आणि आयुर्वेद सेंटर येथे भेट द्यावी.